बघा, तुमची पूनम ताई आज काय करती काय माहिती बघा. वांग्याचं भरीत आवडतं तुम्हाला? वांग्याचं भरीत? कुणा कुणाला आवडतं वांग्याचं भरीत? आज वांग्याच्या भरताची रेसिपी आहे. हो का, ही वांगी आहेत ना, वांगी ही वांग दिसतय का? असं ह्याला आपलं गोड तेल असत ना, असं गोड तेल लावून वांग्याला असं गॅसवर ठेवून भाजलेला आहे. कमी गॅसवर भाजतोपर्यंत असं ही वांगी आपण भाजून घेतलंय. आणि ह्याचं जे वरचं वरचं काळ टलकर आहे ना, ते सगळं काढून घेतलंय. हो का, आता असं वांग केलंय आपण, ती भाजून घेतलंय चांगलं. बघा कसं काय केलंय. आता आपण काय करणार, आपल्याला मसाल्याचं भरीत करायचं या. त्याच्यात आपण आता हळद टाकू. हळद टाकलू, मीठ टाकू, तुम्ही पण टाका चवीनुसार. हो का, मी एक चमचा टाकते मीठ, थोडं टाकते अजून मीठ, हळद आणि ही मसाला आहे, घरचा मसाला आहे आपला, एक चमचा टाकलं वांग्यावर. आणि तवा मी वाढून झालं तापाय ठेवला या, कमी गॅसवर ठेवला होता, तर गॅस जरा फुल करती. आता ही दोन कांदे कापून घेतल्यात मोठाले, दोन कांदे, दोन टांबाटी, कढीपत्ता आणि कोथमीर. आता आपण ही कांदा भाजून घेणार आहे. साध्या आणि सोप्या गावरान पद्धतीनं भरीत वांग्याच खाऊन बघा, करून एकदम भारी, ओके, मस्त पैकी लागत खायला. चणचणीत झणझणीत वांग्याच भरीत दही भारी लागत खायला, दे भरीत. एकच नंबर. गोड तेल टाकायचं त्याच्यात आपल्याला. आता कांदा चांगला तळून घ्यायचा आपल्याला परतून. तीन डिकल टाका तेल, तुम्ही तुम्हाला जेवढं लागत तेवढं टाका. आता मी तर टाकते, आम्हाला लागतंय तेवढं. आणि तुमची कशी पद्धत आहे ती पण सांगा, वांग्याची भरीत करायची. आता ही आमची गावाकडली पद्धत आहे अशी. चांगला तळून घ्यायचा लालजरत कांदा, असा गोडवानी गोडवानी खायला लागलं पाहिजे ना भरीत, म्हणून गोडवानी भरीत बरं लागतं टेस्ट बात खायला. तरी हिरव्या मिरचीचं तर एकच नंबर लागत तुम्हाला. परत मी एकदा हिरव्या मिरचीचं भरीत पण दाखवीन कसं करतात. हे आता मसाल्याचं करते मी, कारण की लाईटच नाही. दोन तीन दिवस झालं लाईट नाही, आमची बारीक करायला, त्याच्यामुळं पाटा वरवटा तर काय बाहेर आहे, पावसाने सगळं ही झालंय. त्याच्यामुळं मी आज आपलं साधे आणि सोपे आपल्या पद्धतीने दाखवणार आहे तुम्हाला. बघा कांदा चांगला भाजून लाल जरत तळून घ्यायचा कांदा, भाजून चांगला.
जेवणाचा व्हिडिओ पण येईल पुढचा, तो पण बघा. आज काय मोबाईल चार्जिंग नाही तर तसं लाईट नाही. दोन चार दिवस झालं आम्हाला लाईटीचं लई बेकारी चालली. या मोबाईलला चार्जिंगच नाही द्या. काय तुमच्या दाजीचा मोबाईल स्विच ऑफ पडलाय का चार्जिंग नसल्यामुळे? कढीपत्ता आणि टमाटा टाकलंय मी आता बघा. ही बी आपल्याला चांगलं तळून घ्यायचं. ह्यात आपला नवीन चॅनल गावाकडचा गावरान तडका, ह्या चॅनलला जिद्द्याने कोणी बघितला नसेल त्यांनी त्यांनी त्या चॅनलला भेट द्या. खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे. सगळ्यांनी आपल्या गावाकडचा गावरान तडका ह्या चॅनलला सपोर्ट करा भावांनो बहिणींनो. सगळ्यांनी बघा, तुमच्यासाठी पूनमताई आणि दाजीचं मन तुमच्या मनोरंजनासाठी कॉमेडी भांडण हे चॅनल आपण सुरू केलेलं आहे. गावाकडचा गावरान तडका खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे बघा त्याची. आता आपण कोथिंबीर टाकू द्या. आता भरीत टाकायचं आपल्याला भरीत. काय खुसकरून फिसकरून घेतलेलं नाही आपण, हाय असं टाकायचंय. आता ती आपल्याला त्यातच मिक्स करायचंय बघा. टाका असं वाज बारीक उठलाय मस्त पैकी. चांगला हलवून घेऊन आपल्याला त्याच्यावर झाकण टाकायचंय. झाकण आता किती वेळ ठेवायचं? ही फक्त 2 मिनिटं ठेवायचं झाकण. 2 मिनिटं म्हणजे तेलात परतून जाणार. बघा मग कस काय वांग्याचं भरीत होत आहे आपलं. चणचणीत झणझणीत मस्त पैकी भरीत मसाल्याचं भरीत ना. वास खमंग सुटलाय भारी मस्त पैकी.
करून एकदा खाऊन बघा आणि सांगा कमेंट मध्ये कस काय लागलं वांग्याचं भरीत खायला ती. सुपर डुपर हिट. वांग्याचं भरीत शिजलं आपलं चांगलं हो का. झाकण टाकल्यामुळं त्याच्या एकच नंबर झालं बघा आता वांग्याचं भरीत. आणि करून तुम्ही पण करून बघा गावाकडच्या पद्धतीनं असं भरीत आणि खाऊन सांगा कस काय झालं कमेंट मध्ये. वांग्याचं भरीत मसाला टाकून वांग्याचं भरीत. बाजरीच्या भाकरी बरोबर लय भारी लागतं बरं काही. बाजरीची भाकर बरी चपाती बरं बी भारी लागतो. त्याला काय झालं ज्वारीच्या भाकरी बरं बी भारी लागतो. सगळ्या बरं भारी लागतो. पुरीला हाक मारावा लागला आता जेवायचंय आपल्याला भूका लागल्या गेलंय. मित्रांनो भावांनो बहिणी सगळ्यांनी भरताच वांग एकच नंबर बनवलंय. सगळ्यांनी बनवून बघा आणि खाऊन सांगा चौकशी काय लागते. चौकस काय लागते आता. खमंग भारी वासुटलाय बर का. एकच नंबर झालाय आता आपलं भरीत बघा. मस्त झालंय मस्त. आणि तुमच्याकडची पद्धत कशी आहे वांग्याचं भरीत करायची ती बी सांगा. जरी आपलं चुकलं तरी म्हणजे गावाकडची पद्धत आहे आमची आम्हाला आवडता ह्याच पद्धतीने भरीत. पण तुमच्याकडची पद्धत कशी आहे ती सांगा. गाव गावी वेगळी पद्धत असते ना. आणि मटेरियल बी नाही लय लागत आपल्या ह्या बर म्हणजे रेशेप्यानला. आपल्या रेशेप्या म्हणजे कशी साधी आणि सोप्या गावरान पद्धतीने. जे आपल्याकडे मटेरियल आहे तेच आपण वापरतो. जे आपल्याकडे मटेरियल आहे त्याच आपण चवदार असं जेवण तयार करत असतोय. खणखणीत खमखमीत सगळ्यांनी आपापली काळजी घ्या. आणि आपला नवीन चॅनल गावाकडचा गावरान तडका ह्या चॅनलला सगळ्या भावांनी बहिणींनी भेट द्या. तुम्हाला तिथं कॉमेडी भांडण व्हिडिओ बघायला मिळतील आणि लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. सगळ्या भावांनी बहिणींनी त्या चॅनलला सपोर्ट करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर पण करा. चला.